आचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराच्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीराम सर, त्याचप्रमाणे व्यासपीठावर आदरणीय तहसीलदार साहेब कुंभे सर, माझे स्नेही माझा क्लासमेट संतोष कुंभे सर आणि इतरही माझे समाज बांधव विद्यार्थी मित्र आणि राणी दुर्गावती महामानव ऊर्जा स्त्रोत क्रांती स्त्रोत भगवान बिरसा मुंडा यांना मी नमन करतो आणि पुढच्या मार्गदर्शनाला सुरुवात करतो. आजचा हा असा विषय आहे की स्पर्धा परीक्षा. ॲक्च्युली स्पर्धा परीक्षा म्हटलं की सर्वत्र याचे वारे पसरलेले आहे. जवळपास बरेचसे माझे आपले कॉलेजचे विद्यार्थी आहेत, काय करतात? स्पर्धा परीक्षा. कशाची तयारी चालू आहे? एम पी एस सीची. कशाची तयारी चालू आहे? यू पी एस सीची. पण मित्र, या व्यासपीठावरून मी आपणास इथे आवर्जून सांगतो आहे की स्पर्धा ही स्वतःशी केली पाहिजे. रोज स्वतःपासून स्वतःचे रेकॉर्ड आपण तोडले पाहिजे. वी हॅव टू ब्रेक अवर ओन रेकॉर्ड एव्हरी डे, एव्हरी मुमेंट, एव्हरी फ्रॅक्शन ऑफ सेकंड. म्हणजे क्षणाक्षणाला, दिवसादिवसाला, अगदी मुमेंट्सला स्वतःची गुणवत्ता सिद्ध करायची असेल तर स्वतःचेच रेकॉर्ड तोडून स्वतः स्पर्धा केली पाहिजे. तर आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपण टिकू शकतो. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये खूप संधी उपलब्ध होत असतात आणि खरं तर मला खूपदा तुमच्याबद्दल जेलसी वाटते. मी खूपदा हेवा करतो आहे विद्यार्थ्यांना. आदरणीय व्यासपीठला सुद्धा मी सांगू इच्छितो की मला खूपदा जेव्हा जेव्हा मी विद्यार्थ्यांसमोर कॉलेजमध्ये जातो, व्याख्यान देतो आहे, क्लास करतो आहे, तेव्हा मला बऱ्याचदा असं मी बोलून दाखवतो की मला बऱ्याचदा विद्यार्थी जीवनामध्ये तुम्हाला बघताना मला स्वतःला हेवा वाटतो, जेलसी फील होते. आय ऑफन फील जेलस अबाउट द स्टुडंट. म्हणजे विद्यार्थी जीवन हे खूप चांगलं असतं, अतिशय चांगलं असतं आणि तिथून इथपर्यंतचा जो प्रवास असतो तो नक्कीच थोडासा संघर्षाचा असतो. आज आम्ही विद्यार्थी आहोत कारण शिक्षण हे अनंत काळासाठी चालणारी प्रक्रिया आहे, ती कधी संपणारी नाही आहे. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की आयुष्यभर जरी शिकायचं मनात आणलं तरी ज्ञानसागराच्या गोद्यावर ज्ञानसुद्धा जाऊ शकत नाही. म्हणजे आयुष्यभर जरी शिकतो म्हटलं तरी ज्ञानसागराच्या गोद्यावर ज्ञानात जाऊ शकत नाही. आपलं आयुष्य आणि ज्ञानाचं इतका अफाट मोठा सागर आहे. तर आज मी सुद्धा विद्यार्थी आहे परंतु ती पद्धती वेगळी आहे. जसं तुम्ही शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये जाता, रोज व्याख्यान ऐकता किंवा भाषण ऐकता, तो काळ फार चांगला असतो. आणि म्हणून मला ह्या ठिकाणी आपल्याला एवढं सांगायचं आहे की आपण एखाद्या परीक्षेची तयारी करत असताना, कारण विद्यार्थी जीवन म्हणजे खूप सुगीचा काळ असतो. सुगीचा काळ म्हणजे अगदी रायटिंग पिरियड असतो की ह्या जीवनामध्ये, ह्या दिवसामध्ये तुम्ही जर सुद्धा ठरवलं तर सर्व गोष्टी शक्य होऊ शकतात. अशक्य काहीच नाही. मग आता प्रॉब्लेम कुठे आहे? वेन इज द प्रॉब्लेम लायज? अडचण काय आहे? की सर्वात मोठी अडचण अशी आहे की नेमकं आपल्याला काय व्हायचं आहे की आपण खूप उशिरा ठरवतो किंवा माहीतच नाही हू वी आर, वॉट वी वॉन्टेड टू बी. आपण कोण आहोत, आपल्याला काय व्हायचं आहे हे फार उशिरा ठरवतो. किंवा आपल्याला माहीतच नसते की जे वाटेला मिळेल ते करत जायचं, पण आपल्याला आपल्या वाटेमध्ये काय मिळणार ह्या सगळ्या गोष्टींचा जर सुद्धा आपण विचार केला तर आपल्या वाटेमध्ये आपल्याला बऱ्याच जीवनामध्ये काय होतं की एकही व्यवस्थित मग आपल्याला मार्ग निवडता येत नाही. म्हणून तुमच्या ह्या वयामध्ये आपण सर्वांनी नेमकं आपल्या जीवनामध्ये काय व्हायचं हे ठरवलं पाहिजे. मनाशी आपण कुंडाट बांधली पाहिजे की मला ह्या माझ्या जीवनामध्ये ही गोष्ट साध्य करायची आहे. गरजेचं नाही आहे की प्रत्येकजण आई असेल झालं पाहिजे. झालं असेल तर अभिमानाची गोष्ट आहे. आय सॅल्यूट देईन, मी त्यांना सॅल्यूट करतो आहे. समाजभूषण आहे, आपलं राष्ट्रभूषण आहे आणि अर्थातच आपल्या देशाचं भूषण आहे. जे कोणी अधिकारी झाला किंवा होतील, परंतु प्रत्येकजण आई असंच झाला पाहिजे असं गरजेचं नाही. याचाच अर्थ मला म्हणायचं काय, तुम्ही जे कोणतं ध्येय निश्चित करता, जे काही ध्येय ठरवता, त्या ध्येयाला जिद्दीने सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, आदरणीय व्यासपीठ अशा प्रकारचे कार्यक्रम होतात, मुलांना खूप ऊर्जा मिळते आहे, मिळायला पाहिजे. आणि मग काय होतं, कुणीतरी एखाद्या दिवसासाठी आपण अगदी चेतून उठतो आहे की यस आय वॉन्ट टू डू दिस, यस आय कॅन, वगैरे वगैरे.
परंतु काय होते लगेच दुसऱ्या दिवशी आपली बॅटरी डिस्चार्ज होऊन जाते. बरं, केवळ बॅटरी डिस्चार्ज होत नाही, बॅटरी फेकून द्यावं लागतं. मी भाषेचा प्राध्यापक आहे, खास करून इंग्रजी लिटरेचर शिकवतो आहे, म्हणून थोडेसे मी असे आयरॉनिकली शब्द वापरतो. मला अपेक्षा आहे विद्यार्थी बांधवांना समजून घेतात. म्हणून काय झाले की एक्झॅक्टली काय होतं बेटा, की ही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कायमस्वरूपी तुमचं ध्येय साध्य होतपर्यंत तुम्ही त्या ऊर्जेला टिकवून ठेवलं पाहिजे. नव्हे तर तुमची ऊर्जा सातत्यानं वाढत गेली पाहिजे. आपलं वय वाढते आहे, स्पर्धा वाढते आहे, आपण आता म्हणजे आणखी मोठी होतो आहे, पण या तुलनेमध्ये आपलं ज्ञान, आपली बुद्धिमत्ता, आपल्या महत्वाकांक्षा अजिबात वाढताना दिसत नाही. ही आपल्या जीवनातील, आपल्या समाजातील खूप मोठी खंत आहे. कारण ज्या तुलनेने आपला विकास व्हायला पाहिजे, ज्या तुलनेने आपल्या महत्वाकांक्षा वाढायला पाहिजे, ज्या तुलनेने आपली जिद्द, चिकाटी, मेहनतीची क्षमता वाढायला पाहिजे, ती अजिबात कुठेच कुठेच वाढताना दिसत नाही. आणि म्हणून या आणि यासारख्या अनेक कारणामुळे आपल्यामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता असताना सुद्धा, प्रचंड क्षमता, कॅपॅसिटी, पॉवर असताना सुद्धा आपला समाज कुठेतरी शैक्षणिक प्रवाहाच्या बाहेर गेलेला दिसतो. कुठेतरी शैक्षणिक क्रांती झाली पाहिजे. आणि म्हणून इतकं सगळं प्रवचन झाल्यानंतर पुन्हा एकदा मला इथे आवर्जून सांगायचं आहे की मी आज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, खरं तर मी सर्व आयोजकांचे अगदी मनापासून धन्यवाद मानतो, त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. कारण काय की शैक्षणिक कार्यक्रमाची अत्यंत गरज आहे, ही काळाची गरज आहे. कुठेतरी शैक्षणिक क्रांती झाली पाहिजे. आणि शैक्षणिक क्रांती झाल्याशिवाय आपल्या सामाजिक किंवा इतरही क्रांतीमध्ये म्हणजे अर्थ उरणार नाही. शैक्षणिक क्रांती झाली तर आपला समाज कुठेतरी पुढे जाऊ शकतो. नाही तर काय होतं की केवळ पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही जी समाज व्यवस्था आहे ती तशाने तशीच राहते. मित्र हो, आता महत्त्वाच्या मुद्द्याला आपण बोलूया. सांगण्यासारखं खूप आहे आणि आदरणीय व्यासपीठ आणि सर्व उत्सुक श्रोत्यांना पण सांगतो आहे, मी अधिव्यक्ता आहे, इंग्रजीचा प्राध्यापक आहे. प्राध्यापक म्हटलं तर किमान एक तास तरी बोलायची आम्हाला सवय आहे, बोलायचेच पैसे मिळतात. म्हणजे प्राध्यापक या पदामध्ये व्याख्यानाचे पैसे मिळतात, याचा अर्थ काय? आमचे जे काही हँडसम सॅलरी आहे, इट इज ओनली ऑन द बेसिस ऑफ नॉलेज अँड लेक्चर. कळलं? म्हणून मी अगदी टप्प्याटप्प्याने आपणाशी संवाद साधतो आहे. आपल्या सर्वांनी जर समजा ध्येय निश्चित केलं एम पी एस सी द्यायची म्हटलं तर एम पी एस सी मध्ये विविध प्रकारचे टप्पे आहेत, विविध प्रकारचे पद सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये अगदी वरच्या स्तरावर आहे राज्यसेवा. आता आपल्या व्यासपीठावर आपणाशी संवाद साधायला आदरणीय अशिंदार साहेब आहे, जे ऍक्च्युली त्या प्रक्रियेमधून गेलेले आहेत, ते आपल्याशी संवाद साधतील, त्यांचा अनुभव आपल्याला द्विगुणित करेल, प्रश्नच नाही. परंतु माझ्या परीने मी तुम्हाला अनालाइज करायचा प्रयत्न करतो आहे की एम पी एस सीमध्ये सर्वात वरच्या स्तरावर आहे स्टेट सर्व्हिसमध्ये राज्यसेवा, ज्याच्यामधून उपजिल्हा अधिकारी, पोलीस उप अधीक्षक किंवा तत्सम म्हणजे गॅझेटेड ऑफिसर किंवा क्लास वनची पोस्ट किंवा ए दर्जाची पोस्ट आपण प्राप्त करू शकतो. त्यानंतर आहे पी एस आय आहे, एस टी आय आहे, ए एस ओ आहे, असिस्टंट म्हणजे सेल टॅक्स ऑफिसर वगैरे आहे. त्या खालोखाल आहे की आपल्याला म्हणजे महाराष्ट्र कृषी सेवा आहे, जी एम पी एस सी परीक्षा आयोजित करते आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा आहे, जी एम पी एस सी परीक्षा आयोजित करते आहे. महाराष्ट्र न्यायिक सेवा आहे, ती सुद्धा परीक्षा एम पी एस सी आयोजित करते आहे. त्याच खालोखाल महाराष्ट्र वनसेवा आहे, ती सुद्धा परीक्षा एम पी एस सी आयोजित करते आहे. त्या खालोखाल इवन देन टंकलेखक टायपिस्ट सुद्धा क्लॅरिकल पोस्टसाठी सुद्धा एम पी एस सी परीक्षा आयोजित करते. आणि म्हणून अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण एकंदरीत जर सुद्धा एम पी एस सीचा विचार केला तर आपण असेंडिंग ऑर्डर जाऊया, म्हणजे सुरुवातीपासून एम पी एस सीला चालू करून नंतर यू पी एस सी बद्दल आपण चर्चा करूया. आणि शेवटी आपल्याशी काही जर समजा शब्द असेल तर आपल्याला ती चर्चेमध्ये घेता येतात. ह्या सर्व पदांमध्ये आपली पात्रता, आपली क्षमता ओळखून आपण कोणत्या पदासाठी प्रयत्न करायला पाहिजे हे ठरवलं पाहिजे. सर्वजण एम पी एस सी करतात आणि माझ्या तरी मते मी आपणास सांगू इच्छितो की कोणतंही पद हे लहान नसतं, कोणतंही पद लहान नसतं. एव्हरी वन इज ग्रेट ॲट हिज ओन प्लेस. प्रत्येक जण आपल्या ठिकाणी हा संपन्न आहे, परिपूर्ण आहे, जर तो हे काम प्रामाणिकपणे करत असेल तर. जर तर आला की फार व्याकरण देवडे म्हणजे भाषा, इफ नॉट अनलेस, अशा प्रकारचा जो भाग आहे. म्हणजेच काय, जर आपण निश्चित केलं, आपण ठरवलं की आपल्याला एम पी एस सीमधून ह्या प्रकारची परीक्षा द्यायची आहे, हे पद आपल्याला मिळवायचं आहे, हे साध्य करायचं आहे, त्यानंतर दॅट इज सेकंड स्टेज. तुम्ही ध्येय निश्चित केल्यानंतर व्हॉट इज द सेकंड
सेकंड स्टेज, दुसरी स्टेज काय आहे, दुसरा टप्पा काय आहे, त्या पदासाठी अभ्यासक्रम काय आहे. आपण खूपदा चुकतो आहे. माझं असं मत आहे की आपण प्रथम अभ्यासक्रमाचा अभ्यास केला पाहिजे. मी खूपदा सांगतो आणि खूपदा बोलतो या विषयावर की नेमकं आपल्याला एम पी एस सी मधून एखादी परीक्षा द्यायची आहे, वेदर इट इज स्टेट सर्व्हिस असेल, पी एस आयची असेल, एस टी आयची असेल, त्याचे वेगवेगळे टप्पे असतील. पण आपण ठरविल्यानंतर सर्वप्रथम आपलं ध्येय निश्चित झाल्यानंतर नेमकं त्या परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा अभ्यास आपण केला पाहिजे. कारण काय होतं, अभ्यासक्रमाचा अभ्यास आपण केला नाही तर आपले एक दोन वर्ष फरकडतच असतात. आपली अपेक्षा काय असते सांगू तुम्हाला. 3 वर्ष ग्रॅज्युएशनसाठी वाट पाहत असतो, 2 वर्ष पी जीसाठी वाट पाहत असतो. आता तर बी एडबद्दल न बोललेलेच बरं, जिथे दगड मारला तिथे बी एडवाल्याला जाऊन लागते आहे बी एड किंवा डी एडची अवस्था. मी थोडंसं विरोधाभासाने पण बोलतो आहे, परंतु काय की जेव्हा 3 वर्षासाठी आपण ग्रॅज्युएशनची वाट बघतो आहे, 2 वर्षासाठी पी जीची वाट बघतो आहे, तर जेव्हा पी जी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच आपण स्पर्धा परीक्षेची तयारी चालू करतो आणि मग अपेक्षा काय, 3 महिन्यात रिझल्ट आला पाहिजे, 6 महिन्यात रिझल्ट आला पाहिजे, ही अपेक्षा चुकीची. मी खरं बोलतो आहे, अगदी काळजातून बोलतो आहे. कारण काय, जेव्हा 3 वर्षाच्या ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी आपण 3 वर्ष संयम ठेवला, 2 वर्ष पी जीसाठी संयम ठेवला, तर एवढी प्रचंड स्पर्धा असताना अगदी 6 महिन्यामध्ये, अगदी 3 महिन्यामध्ये, अगदी तुम्ही सुरुवातीला हाताळत नाही अभ्यासक्रम किंवा अभ्यासक्रमाचा अभ्यास झालेला नसते, लगेच अपेक्षा काय असते की आपल्याला एमपीएससीमधून एखादी पोस्ट निघाली पाहिजे. मग येऊन जातं फ्रस्ट्रेशन. कारण काय, मी हे सगळं का सांगतो आहे, ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये पेशन्स, सहनशक्ती, सहनशीलता हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे. कारण खूपदा फ्रस्ट्रेशनमध्ये चालले जातात, तणावामध्ये चालले जातात आणि त्याच्यामुळे आपल्या घरच्यांचा तणाव वाढतो आणि एकंदरीतच आपलं सर्व सिस्टीम खराब होऊन जाते, नैराश्यमध्ये आपलं जीवन चालत जाते. आणि म्हणून हे नैराश्य यायला नको याच्यासाठी आपल्याला पेशन्स असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा सांगतो आहे, अभ्यासक्रमाचा अभ्यास केला तर त्याचा फायदा खूप प्रमाणामध्ये होतो. कसा, की नेमकं काय वाचावं, कोणते पुस्तकं वाचावे, कोणत्या प्रकारचे मॅगझिन्स वाचावे, कोणत्या प्रकारच्या मटेरियलला आपण स्टडी करावं, रिव्हिजन कोणतं करायचं, किती प्रमाणात करायचं, कसं करायचं, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. कारण काय होतं माहिती आहे, की आपण खूपदा मटेरियल आजकाल कसं म्हणजे इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन झालेलं आहे, म्हणजे माहिती सर्वत्र उपलब्ध आहे. विद इन अ वन क्लिक यू विल फाइंड एव्हरी सॉर्ट ऑफ इन्फॉर्मेशन. गुगल बाबा नावाचा एक महामानव तयार झालेला आहे. गुगल बाबा नसते म्हणजे गुगल इंटरनेट, ही अगदी एका क्लिकवर तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकते. परंतु नेमकं ह्या सर्व सोर्सेसमधून कोणती माहिती आपण घ्यायची, आपल्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड काय आहे, आपल्या परीक्षेशी रिलेटेड काय आहे, अगोदरच्या साधारण 2-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण हाताळून बघितल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे कोणत्या घटकावरून किती प्रश्न विचारलेले आहे, हा जेव्हा सारासार अभ्यास करतो आहे तर मी खात्रीने सांगतो आहे, जरी मी त्या परीक्षेमध्ये यशस्वी झालो नसलो तरी त्या प्रक्रियेमध्ये मी आहो म्हणून मला खात्री अशी सांगायची आहे, खात्रीपूर्वक की नक्की जर समजा तुम्ही त्या व्यवस्थित अभ्यासक्रमाचा अभ्यास करून त्याचं पालन केलं तर यश फार दूर नाही आणि तुम्ही कोणतीही परीक्षा त्या पद्धतीनं यशस्वी होऊ शकता. मुद्दा वर्तमानपत्राचा घ्या. आपल्याकडे फारसे दर्जेदार वर्तमानपत्र अवेलेबल नसतात, साधारणपणे पुणे नगरी आहे. मी टीका म्हणून नाही करतो, ही सत्य परिस्थिती सांगतो आहे. पुणे नगरी असेल, देशी नगरी असेल, किंवा मग सकाळ असेल, किंवा मग आणखी इतर काही म्हणजे वर्तमानपत्र असतील, साधारण